नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. एमजे अकबर यांनी आपल्यावरील लैंगिक आरोप फेटाळले. नांदेडमध्ये 2 जणांचा बुडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते पडले बाहेर, जय शिवराय किसान मोर्चा संघटनेची केली स्थापना. देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी कृतीतून देशप्रेम दाखवावे, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे मत. आणि अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठकीचं आयोजन, दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रामाणी यांच्या विरोधात अकबर यांनी पटियाला कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाहूयात ही बातमी. ज्येष्ठ पत्रकार आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्यावर काही पत्रकार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम जे अकबर टेलिग्राफचे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवेळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. रमाणी यांच्या आरोपानंतर अकबर यांच्या विरोधात वादळ उठले. यानंतर आणखीन काही महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. रविवारी अकबर हे परदेश दौऱ्यावरून भारतात परतले. यानंतर त्यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मीटू वादळ का सुरू झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नांदेड येथील नांदगाव येथे 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एक तरुण तलावात पोहत असताना बुडाला तर दुसऱ्या घटनेत एक महिला कपडे धुण्यासाठी गेली असता तिचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं समजत आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. नांदगाव तालुका किनवट येथील सोमाजी मुजाजी खरोडे, काशीनाथ दत्तात्रय खुडे, ज्ञानोबा मारुती डुकरे आणि सुदर्शन लोभोजी बोंबले हे चारही तरुण नंदगाव येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात पोहताना सुदर्शन बोंबले ह्या 38 वर्षीय व्यक्तीला तलावातील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही तो बाहेर येत नसल्यानं सोबतच्या तरुणांनी आरडाओरडा सुरू केला. शेजारच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ शोधाशोध करूनही मिळून येत नसल्यानं या घटनेची माहिती पोलिसांना देऊन तलावात शोध सुरू केला. सकाळी 9 सुमारास त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. मृतदेह बाहेर काढून इस्लामपूर पोलिसांनी त्याचा पंचनामा केला. शालिनी प्लस साठी गौतम कांबळे, नांदेड. राजू शेट्टी यांच्या एककल्ली कारभारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक कार्यकर्ते बाहेर पडताना दिसत आहेत. स्वाभिमानी मधील काही कार्यकर्त्यांनी जय शिवराय किसान मोर्चा या नावाची संघटना काढत आपली वेगळी चूल बनवली आहे. राजू शेट्टी यांच्या एककल्ली कारभारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अनेक कार्यकर्ते बाहेर पडताना दिसत आहेत. खासदार राजू शेट्टी हे सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. ते केवळ आपली खासदारकी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करत आहे असा आरोप करत स्वाभिमानीमधील काही कार्यकर्त्यांनी जय शिवराय किसान मोर्चा या नावाची संघटना काढत आपली वेगळी चूल बनवली आहे. जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याशिवाय या संघटनेकडून 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी भव्य मोटार रॅली काढण्यात येणार आहे. 22 रोजी सांगलीत वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार असून 24 कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ह्या मोर्चाचा शेवट होणार आहे अशी देखील माहिती माने यांनी सांगितली आहे. या नव्या संघटनेमुळे शेतकरी संघटनेला फुटीचा शाप कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे. खासदार राजू शेट्टी कामकाजावर नाराज झालेल्या शिवाजी माने असल्याचे अधोरेखित झाले आहे. आम्ही सर्वजण स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये गेले 15-16 वर्षे काम करत होतो. प्रत्येक वेळी काम करत असताना लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या. कारखानदारांचे 2 हात आम्ही केले. परंतु अलीकडील 2 वर्षांमध्ये खासदार राजू शेट्टी हे वारंवार आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले. त्यांनी 2009 रेडॉलच केलं, 2014 भाजप शाना केली आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी असं करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांच्यावर दुर्लक्ष केलं.
गावागावामध्ये येत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं नाही आणि आम्हाला त्यामुळं या संघटनेतून बाहेर पडायचा आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही 10 ऑक्टोबरला ऐतिहासिक अशा शवस्मारक भवन दसरा चौकातून आमच्या चळवळीची नवीन जय शिवराय किसान मोर्चाची स्थापना केलेली आहे आणि या जय शिवराय किसान मोर्चामार्फत आम्ही 22-23 ऑक्टोबरला वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेऊन सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोटरसायकलची रॅली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरवर इथं जाणार आहे. तिथं आमचा मोर्चा होऊन सभा होऊन आम्ही तिथे आमच्या मागण्यांचं निवेदन घेऊन जाणार आहे आणि याबाबत आम्ही इथं सांगलीमध्ये आज ही परिषद आयोजित केलेली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवावा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. ते वर्ध्यात बोलत होते. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आधार फाउंडेशन द्वारा आयोजित महाराणी कला महोत्सवात मकरंद अनासपुरे हे विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून तेथे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना अनासपुरे म्हणाले की समाजात आज सुसंवाद कमी होत चालला आहे, त्यामुळे अनेक गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होत आहे. समाजाचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी चांगल्या पद्धतीने सुसंवाद ठेवावा लागेल. समाजात आज चांगलं काम करणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे, अशा सर्व लोकांची आपल्याला काळजी घ्यावी लागणार असल्याचंही अनासपुरे यांनी सांगितलं. युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की हुंडा घेऊ नका, कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, चांगले संस्कार स्वतःच्या अंगी निर्माण करून देशसेवेसाठी आपण पुढे आले पाहिजे, असे सांगत संतांच्या आयुष्यातील काही महत्वाचे प्रसंग त्यांनी विशद केले. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. अमरावतीमध्ये दुष्काळ परिस्थितीचा आढावा आणि शासकीय योजनांचा आढावा घेण्याकरता जिल्हास्तरीय आढावा बैठकीचं नियोजन केलं होतं. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय दुष्काळ परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाई सदृश भागात सर्व योजना लागू करण्यात येतील. या परिस्थितीत कोणी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाया केल्या जातील, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण आज मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाबाबत कोणतीच चर्चा केली नसल्याचं काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितलं. शिवाय या बैठकीत कोणत्याही लोकप्रतिनिधींना बोलू सुद्धा दिले नाही. दुष्काळ असताना पाणी प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली नसल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केले. त्यानुसार जे भाग याच्यामध्ये बसतील त्या ठिकाणी सगळी कारवाई केली जाईल आणि एकदा टंचाई सदृष्टीची आपण घोषित केली की दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना त्या त्या ठिकाणी आपण लागू करत असतो. साधारणपणे ज्या राज्य सरकारच्या फ्लॅगशिप योजना आहेत त्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये जिल्ह्यामध्ये चांगलं काम झालं आहे. जवळजवळ मागच्या 3 वर्षामध्ये 758 गावं जलपरिपूर्ण करण्याचं काम या ठिकाणी झालं आहे आणि आता अजून 294 गावांमध्ये यावर्षी कामं हातामध्ये घेण्यात आली आहे जी वेळेत पूर्ण होतील अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र दिसत आहे. त्यामुळे या कामांमुळे विशेषतः ज्या ज्या वेळी पावसाच्या 2 दिवसांमध्ये खंड पडलेला आहे, स्ट्रेस तयार झाला आहे, त्या त्यावेळी या कामांमुळे बऱ्याच ठिकाणी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन मिळालं आहे. शेततळ्यांमुळे असेल, साठवण तलावांमुळे असेल, विहिरींमुळे असेल, ते प्रोटेक्टिव्ह इरिगेशन त्या ठिकाणी मिळाल्यामुळे काही प्रमाणात आपण पिकं वाचवू शकलो त्याची देखील वस्तुस्थिती या ठिकाणी आपण मान्य केली पाहिजे आणि त्याचा एक अहवाल देखील जिल्हाधिकारी तयार करत आहे. हा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 33,948 घरांचं टार्गेट एकूण 2022 सालापर्यंत जे SECCच्या यादीप्रमाणे आपण दिलं होतं, पण महाराष्ट्रात आपण असा निर्णय केला होता की 2019 टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. या 33,948 पैकी 29,250 घरं ही मंजूर झाली आहे. नाही, दुष्काळाबद्दल एक शब्दही कोणी काढला नाही. मीच मुख्यमंत्र्यांना म्हटलं, साहेब जे दुष्काळी तालुके 5 घोषित केले आपणच या बुकलेटमध्ये कबूल करताय का सोयाबीनचं 40-80% नुकसान आहे. वरुड तालुक्यात 80%, बाकी तालुक्यात 40-60% असं तुमच्याच बुकलेटमध्ये आहे.
पण इथं दुष्काळाची चर्चा होत नाही, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी नाही. आज माझ्या चांदूर रेल्वे शहरामध्ये 8 दिवसानं नळ येतो आहे, कारण तलावात पाणीच नाही ना, तर पाणी आणायचं कुठून? म्हणजे ही जी भयानक परिस्थिती दिवाळीच्या पूर्वी आहे, अख्खा उन्हाळा बाकी आहे, अख्खा उन्हाळा, यावर्षी हिवाळासुद्धा गरम राहील असं तज्ज्ञांचे अंदाज आता वेगवेगळ्या मीडियावर सुरू झालेले आहे. त्याच्यामुळे शालिनी प्लस साठी सलमान खान, अमरावती. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका संशयितास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील संबंधित पिस्तूल ही जप्त करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात नाहाटा चौफुली जवळ गावठी पिस्तूल घेऊन एक युवक फिरत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून संशयित आरोपी अभिषेक राजेश शर्मा याला ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून सुमारे 15,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आढळून आलं. हे गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं असून आरोपी अभिषेक शर्मा यास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. आज पोलीस स्टेशनला हजर असताना गुप्त बातमी मिळाली की नाटा चौकी आदीमध्ये अभिषेक राजेश शर्मा हा स्वतःजवळ बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगून फिरतो व तो त्याच्या वैयक्तिक दुश्मनीतून नवरात्रामध्ये गर्दीचा फायदा घेऊन एका व्यक्तीवर फायर करणारा होता. अशा बातमीवरून त्याला संध्याकाळी 17:30 पकडलेला आहे. त्याच्याकडे मिळून आलेला कट्टा हा जप्त करण्यात आलेला आहे. आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तपासात कोण व्यक्ती आहे, राऊंड कुठे ठेवलेले आहे, का मारणार होता, हे तपास पूर्ण झाल्यानंतर उघडकीस येईल. त्याच्यावर यापूर्वी 307, 324, 380 हप मर्डर, चोरी, मोठी दुखापत करणे अशातला गुन्हे आहे, तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, जळगाव. वर्ध्यात नवरात्राच्या दिवसात सामाजिक ऐक्याचं दर्शन घडलंय. अल्लीपूर येथील मुस्लिम युवकाने हिंदू बांधवांसाठी दुर्गा मातेचं जागरण ठेवलं आहे. त्याच्या या उपक्रमाचं सर्व कौतुक करत आहेत. पाहूया ही बातमी. एकीकडे जाती जाती धर्मांधर्मांमध्ये कलह निर्माण करण्याचे काही समाज कंटक काम करत असून या वादाचा राजकीय फायदा काही राजकीय मंडळी सुद्धा घेत असल्याचं चित्र आपण सर्वांनी बघितलंच आहे. फक्त काही मोजकेच लोक बळी पडून स्वतःसह समाजाला देखील धर्माला बदनाम करण्याचं काम करत आहे. मात्र दुसरीकडे असेही लोक आपल्या भारत मातेच्या कुशीत जन्मले असून ते जात, धर्म, पंथ या सर्वाला बाजूला करून सर्व धर्म समभावनेचा वसा घेत दुसऱ्यांसाठी जगण्याचे कार्य करतात. असंच एक उदाहरण वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये पाहायला मिळालं. येथील मुस्लिम समाजात जन्मलेला अजमत शेख हा युवक नेहमीच सामाजिक कार्यात पुढे राहून समाजसेवा करत असतो. सध्या नवरात्री उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या उत्सवानिमित्त सर्व धर्म समभावनेचा अनोखा संदेश देत अजमत शेख या युवकाने नवरात्रीनिमित्त स्वतःचे पैसे खर्च करून दुर्गा मातेच्या जगराताचे आयोजन करून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. We'll be right back.
शालिनी प्लस साठी विलास नवघरे वर्धा। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। आरक्षणासाठी समस्त धनगर समाज दसरा मेळावा घेणार आहे। सरकारने आरक्षणाच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक केली आहे, असे यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले। धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 16 तारखेला समस्त धनगर समाज बिरोबाच्या बनामध्ये दसरा मेळावा घेणार आहे। या सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे। येत्या काही दिवसात जर आरक्षण नाही मिळाले तर सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय धनगर समाज गप्प बसणार नाही, असा इशारा धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे। तसेच हा दसरा मेळावा लाखो धनगर समाज यांच्या उपस्थितीमध्ये आरेवाडीच्या मध्ये होणार आहे। शिवाय या मेळाव्यामध्ये 2 फूट पडले आहेत, त्यांनी या मेळाव्यामध्ये यावे आणि एकच दसरा मेळावा व्हावा अशी इच्छा देखील प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली। उद्या 16 ऑक्टोबर रोजी आरेवाडीतील जगप्रसिद्ध विनोबा मंदिराच्या परिसरामध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा संपन्न होत आहे। या मेळाव्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। धनगर समाजाचे सगळे ज्येष्ठ नेते, सगळे आमदार, सगळे माजी आमदार, त्याचबरोबर विविध संघटनांचे पदाधिकारी हेही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या मेळाव्यामध्ये या धनगर समाजाचा जो मूळ प्रश्न जो आहे त्या ते म्हणजे धनगर समाज एसटी आरक्षण, त्या एसटी आरक्षणाविषयी आता फक्त 2 महिने शिल्लक राहिले आचारसंहिता लागण्यासाठी, त्यामुळे पुढच्या 2 महिन्यामध्ये या आंदोलनाची दिशा जी आहे ती या मेळाव्यामध्ये सगळे आमचे नेते मंडळी मिळून एकमुखानं एक दिलानं या शासनाच्या विरुद्ध एल्गार करणार आहेत। या आंदोलनाचं रणशिंग जे आहे ते आंदोलन त्या या उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही पुकारणार आहोत। या शासनानं बारामतीमध्ये जो शब्द दिला होता की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आणि सत्तेत आल्याला आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण आता पुन्हा आमच्या माथी टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्सचा एक अहवाल जो आहे तो आयोग आमच्या माथी मारला आणि 4 वर्ष जो आहे तो वेळ काढूपणा केलेला आहे। आता आम्हाला माध्यमांच्या माध्यमातून समजलं की हा अहवालसुद्धा जो निगेटिव्ह आलेला आहे, त्या अहवालामध्ये सुद्धा धनगर हे एकच नसून वेगळेच समाज आहेत अशा प्रकारचं विश्लेषण त्या अहवालामध्ये झालेलं आहे। त्यामुळं या धनगर समाजाची, महाधनगर समाजाची फार मोठी संतापाची लाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि त्यामुळं या मेळाव्यामध्ये अतिशय तीव्र भावनेने समाज उतरणार आहे आणि ह्या धनगर समाजाचा अंतिम लढा जो आहे तो या उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही स्वीकारणार आहोत। आणि त्या मेळाव्यामध्ये जर का आचारसंहितेच्या आतमध्ये या शासनानं जर सर्टिफिकेट लागू केले नाही, अंमलबजावणी नाही सुरू केली, तर मात्र येत्या निवडणुकीमध्ये या सरकारचं पाणीपत केल्याशिवाय हा धनगर समाज स्वस्थ बसणार नाही। या मेळाव्यामध्ये आम्ही या तो आरक्षण दे दो या तो खुर्ची छोडो असा चले जाऊचा नारा सुद्धा या मेळाव्यामध्ये धनगर समाजाचे सगळे पक्षाचे नेते या सरकारला देणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना दिले होते। त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे दुष्काळ दौऱ्यानिमित्त उस्मानाबाद येथे पाहणीसाठी आल्याचं समजत आहे। उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दुष्काळ दौरा रास्ता रोकोने झाला। उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर माजी मंत्री राणा जगजीत सिंग पाटील यांनी पारगाव येथे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून निवेदन दिले, तर काही ठिकाणी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती सध्या बिकट झाली असून शेतकरी परेशान झाला आहे।
दौरे करून काही उपयोग होणार नसून काहीतरी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. पहिले एक बार वाकारलं पण ह्याच्यावर काय नव्हतं काळावर पडलं होतं जीव धरून बसले ते आता जरा हिरवड झालं. काय केलं पाहिजे बाबा सांगा आता काय करा सरकारने काय करावं काय दिलं दिलं तर द्या आम्ही काय द्याच म्हणून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. आता ठीक आहे बाकी ते नुकसान भरपाई देतो बघू पण पुढे चाराची काही परिस्थिती चाऱ्याची पिण्याची चाऱ्याचे काय जनावरांचे पाणी बी नाही चारा बी नाही आता वैगणीच नाही त्या पाऊसच नाही आता झालं की पळीपासून काय तर कुठतरी वंचुली अशी ही मनरेगाच्या माध्यमातून काम चालू शालिनी प्लस साठी अनंत साखरे उस्मानाबाद. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 87वा जन्मदिवस बारामतीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी येथे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन. भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषवले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करताना अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभर कौतुकही झाले. भारताच्या सुरक्षेच्या सर्वात महत्वाच्या पोखरण अणुचाचणीचे ते जनक होते. अणुचाचणी यशस्वी झाल्यानं अण्वस्त्रांसाठी भारताचे जगभर नाव झाले. आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. अशा थोर महापुरुषांची जयंती निमित्त न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या विद्यालयात न्यू इंग्लिश स्कूल डोरलेवाडी या विद्यालयामध्ये आगामी 15 ऑक्टोबर 2018 रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा केला आणि या दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलं. त्याचा 1050 विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांनी केलं. त्याबद्दल त्या विद्यालयाचं आभारी आहे आणि विद्यार्थ्यांनी 14,000 पुस्तकं वाचून चांगल्या प्रकारे जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी देश घडवला आणि जगामध्ये आपल्या देशाचं नाव उजळ केलं तसंच आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकांचं वाचन करून वाचनाची गोडी निर्माण करावी आणि आपला देश सुजलाम सुजलाम घडवावा अशी मी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापकांनी इच्छा व्यक्त करतो आणि या वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आज 15 ऑक्टोबर जयंतीनिमित्त आज न्यू इंग्लिश मीडियम स्कूल डोरलेवाडी येथे त्यांच्या जयंतीनिमित्त अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन करण्यात आलं होतं. व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि वाचन संस्कृती वाढावी म्हणून इथं पुस्तक प्रदर्शन आणि मुलांना वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. हजारोंच्या संख्या असणाऱ्या या स्कूलमध्ये एक प्रेरणादायी असा दिवस इथं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात आला. अशाच सगळीकडं खरं तर हे देशभर संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीने प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारची जयंती व्हावी असं एक मी एक नागरिक म्हणून मला नेहमी वाटत असतं आणि तरुण पिढीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा घ्यावी अशी एक भावना आहे आणि इथनं पुढच्या काळात डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देशाचं राष्ट्राचं एक प्रेरणास्थानच राहतील असं अपेक्षा. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. सांगलीच्या शांती निकेतन मध्ये मंजू शिळांच्या गीतांचा अनोखा आविष्कार विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. प्रसिद्ध शिळवादक गोविंद पाटील यांच्या शिळांच्या शाळेत यावेळी मुलं मुली गुंग झालेली दिसून आली. सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये शिळ घालण्याच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. शांतिनिकेतनच्या गर्द हिरव्या झाडीत ढगाळ वातावरणात कोनवडेच्या गोविंद पाटलांची शिळ मस्त मजेत घुमत राहिली. नादमय तालात आणि सुरात घुमलेली ही शिळ अंगावर रोमांच उभी करून गेली. हा नाद इतका रंगतमय झाला की शांतिनिकेतनमधल्या मुला मुलींनीही शिळ घालून त्याला साथ दिली. मुलांना नेहमी काहीतरी नवीन देण्याचा निर्धार केलेल्या जनरल SPP थोरात अकॅडमीच्या वतीनं आज चक्क शिळवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त उपक्रमशील शिक्षक गोविंद पाटील यांचा काव्यवाचन आणि शिळवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
गोविंद पाटील यांनी आपल्या काही कविता सादर केल्या. मुलांनीही त्याला प्रतिसाद दिला. मुलांनीही शिळ वाजवत गाणी सादर केली. माझं नाव भूमी गौतम पाटील, लेफ्टनंट जनरल एस पी थोरात अकॅडमीची मी विद्यार्थिनी. आमच्या शाळेत खूप सारे असे कार्यक्रम राबवले जातात आणि आज जो कार्यक्रम झाला शिट्टी वाजवणे, आम्हाला शिट्टी वाजवायला शिकवली. सर आमच्या शाळेत आलेले, आम्हाला मार्गदर्शन केलं, शिट्टी शिकवली, म्हणजे वेगवेगळे प्रकार पण सरांनी वाजवून दाखवले. गाण्याच्या माध्यमातून कसं वाजवता येते ते पण सांगितलं. आणि आधी मला येत नव्हतं काय, म्हणजे मला काही अनुभवच नव्हता. आज सरांनी मार्गदर्शन केलं आणि असं वाटायचं की फक्त मुलंच शिट्टी वाजवू शकतात. मुलींना काय, म्हणजे मुली काय शिट्टी असं काय मुलींचं काय संबंधच नाही असं वाटायचं. पण आज सर आले आणि सरांनी आम्हाला मुलींना देखील सांगितलं की तुम्ही पण शिट्टी वाजवा, आम्हाला शिकवलं आणि सरांनी वेगवेगळे प्रकार पण वाजवून दाखवले, त्यामुळे अजून आम्हाला उत्साह वाढला शिट्टी वाजवायचा. शिळ हा भाषा विकासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. एका वेळेला जेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती तेव्हा शिळेच्या खुणेनंच माणसांचा व्यवहार, प्राण्यांचा व्यवहार, आताही म्हणजे पक्ष्यांचा व्यवहार ह्याच प्रकारे चालत आलेला. आमच्या ग्रामीण भागात खरं तर अगदी आम्ही जेव्हा महत्त्वाचं म्हणजे गुरं घेऊन जायचो म्हणजे चारायला, पुन्हा महत्त्वाचं त्यांना पाण्यावर घालायचो, त्यावेळेला पाणी पित असताना आम्ही खरं तर ही शिळ अगदी वाजवायला शिकलो. आता खरं तर शिळ आणि शिट्टी यामध्ये फरक आहे मोठा. शिट्टी थोडीशी कर्कश असते आणि वेगवेगळ्या ठिकाणी दाद देण्यासाठी शिट्टी वापरतो आपण, पण शिळ ही जी आहे ही शिळ मंजूळ असते. म्हणजे जेव्हा महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरचा ताण असा हलका होऊन जातो तेव्हाच खरं तर माणसाच्या तोंडातून अशी शिळ बाहेर पडते. आणि शिळ जी घातली जाते त्यातून महत्त्वाचं म्हणजे आपले बरेचसे फायदे होत आहेत. अगदी एक तर महत्त्वाचं म्हणजे हा आपल्या फुफ्फुसांचा व्यायाम आहे, फुफ्फुसांचा व्यायाम होतो यामुळे. पुन्हा आपली जर अगदी म्हणजे व्हॉइस कल्चर सुधारायच्या अंगानं म्हणतात, म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे शब्दोच्चार स्पष्ट वगैरे व्हायचे असतील तर शिळेचा उपयोग नक्की होतो. आणि त्यामुळं खरं तर अगदी आपल्या अभ्यासक्रमात ह्या प्रकारचं एखादं हे अशा प्रकारचं अगदी कार्यशाळा होणं, ह्या प्रकारचं काहीतरी समाविष्ट असणे फार महत्त्वाचं आहे. कारण एक तर अलीकडं गाणं हरवून गेलेलं आहे माणसांच्या जगण्यात, अगदी माणसाच्या जगण्यामध्ये पुन्हा गाणं यायचं असेल तर महत्त्वाची शिळ ही महत्त्वाची असते. आणि म्हणून महत्त्वाचं म्हणजे ह्या मुलांसाठी म्हणून आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आपण ऐकलेला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. अभिनेता शक्ती कपूर यांनी मीटूच्या वादळात उडी घेतली आहे. या अभिनयावर शक्ती कपूर यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. त्यांनी थेट पंतप्रधानांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. मीटू सारख्या प्रकरणांमध्ये 70% जास्त मुली ब्लॅकमेल करत आहेत, त्यामुळे आरोप केल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तींचं नाव जाहीर न करता जोवर कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत बदनामी रोखावी. मग तो कोणी कलाकार, व्यावसायिक किंवा नेता असो, कोर्टात सिद्ध झाल्यानंतरच नाव जाहीर करावं असं आवाहन शक्ती कपूर यांनी केलं आहे. जो किसी का भी करियर खराब कर सकते हैं. मेरी मोदी साहब से एक ही दरख्वास्त है कि आदमियों का नाम एक्सपोज करने से पहले, उनका नाम मत लो, पहले कोर्ट कचहरी में उस केस को बिना किसी कलाकार, मंत्री या किसी बिजनेसमैन का नाम मत लो. उससे क्या होता है, उस इंसान का करियर जब नाम आता ख़त्म हो जाता है. मोदी साहब, डोंट डू दिस. You're finishing India. Don't do this. I will fight for this. क्योंकि मैं जिंदगी के अंदर मेरे ऊपर बहुत हुआ है ये. तो इंसान और आदमी का नाम आने से पहले इस केस को कोर्ट में लेके जाओ. लड़की झूठी, 70% ये लड़कियाँ ब्लैकमेल कर रही हैं सर. मोदी साहब,
हम दोनों ने मंच साथ में, जब आप प्राइम मिनिस्टर नहीं बने थे, हम लोग साथ में एक मंच पे थे, मैं उत्तराखंड में था, और आप महान हैं सर, आप बहुत कमाल हैं सर, आप मेरी बात को समझेंगे। तो पहला रेजोल्यूशन होना चाहिए कि आदमी का नाम एक्सपोज मत करो, पहले प्रूव करो फिर करो ना। वो आदमी का परिवार ख़त्म, उसकी पत्नी उसको किस शक से देखेगी, उसके बच्चे किस शक से देखेंगे, उसका बिजनेस ख़त्म, उसको नौकरी से निकाल दिया जाएगा। अरे साजिद खान को फिल्म से निकाल दिया, इतने बड़े बड़े डायरेक्टर को निकाल दिया, ऋतिक पे आरोप, सब पे आरोप, अभी अमिताभ बच्चन पे भी आरोप, कल को मोदी साहब पे भी आरोप आ जाएगा, तो क्या करेंगे आप? ब्यूरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाइन्स वरती। एम जे अकबर यांनी आपल्यावरील लैंगिक आरोप फेटाळले। नांदेडमध्ये दोन जणांचा बुडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त। स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्ते पडले बाहेर, जय शिवराय किसान मोर्चा संघटनेची केली स्थापना। देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी कृतीतून देशप्रेम दाखवावे, सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे मत। आणि अमरावतीमध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठकीचं आयोजन, दुष्काळ परिस्थितीचा घेतला आढावा। आणि आता बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।